नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपले स्वागत आहे राज्याच्या राजकारणामध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याची चर्चा शुक्रवारी बरीच विधानसभेत झाली हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस मुख्यमंत्री दिल्लीवरून कोणता निरोप घेऊन आणणार याविषयीची उत्सुकता काल राहिलेली होती महाराष्ट्र कर्नावर कृष्ण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची कोणती निवेदन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु शुक्रवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये एक दमदार भाषण केलं आपल्या विधानसभेतल्या अजित पवारांच्या अलीकडच्या काळातल्या भाषणातलं हे उत्तम भाषण म्हणता येईल ज्या भाषणामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांची खूप चांगली मांडणी या निमित्तानं अजित पवार यांनी केलेली दिसून आली एरवी आरिरावी आणि उद्धट भाषा उपयोगात आणणारे तसेच काही वादरत विधानांनी नेहमी चर्चेत राहिलेले अजित पवार विधानसभेच्या पटलावर काल खूप सिन्सिअर विरोधी पक्षनेते म्हणून पाहायला मिळाले त्यांच्या भाषणामधील सर्व मुद्दे जवळपास महाराष्ट्राच्या विधायकतेला पाठपुरावा करणारे होते वेगवेग मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रदेशांच्या अनुषंगानं अजित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या प्रश्नांना निश्चितपणे सत्ताधारी मंडळींनी उत्तर देणं अपेक्षित आहे विकासाच्या प्रश्नांची चर्चा त्याचबरोबर वेळप्रसंगी चिमटे काढणे अशा अंगानं अजित पवारांचं हे शुक्रवारी झालेलं भाषण गुरुवारी झालेलं भाषण सॉरी गुरुवारचं झालेलं भाषण खूपच चांगलं होतं या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आणि सभापती महोदयांना उद्देशून अजित पवार आपले विचार मांडत होते प्रत्येक मुद्द्यांचा समाचार अजित पवारांनी आपल्या या वक्तव्यामध्ये घेतला जवळपास महाराष्ट्राच्या सर्व भागांना स्पर्श करेल असं हे त्यांचं भाषण होतं आणि वेगवेगळ्या विषयावर देखील त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आवर्जून आपण यूट्यूबसारख्या माध्यमावर अजित पवारांचं गुरुवारचं विधानसभेतलं भाषण ऐकावं हो। आणि आपलं त्यांच्याबद्दलचं मत निर्माण करावं हो। त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी मात्र पुन्हा संजय राऊत अवतरले आणि त्यांनी रक्तांतर हा नवा शब्दप्रयोग उपयोगात आणला तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग या नागपुरातल्या संघ कार्यालयाला भेट दिली आणि या भेटीवरून राऊत भडकले वस्तुस्था संजय राऊत असेल किंवा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील यांनी या विषयावर भाष्य करण्याची काही आवश्यकता नव्हती एकनाथ शिंदेना भाजपनं मुख्यमंत्री बनवलं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेनी नागपुरातल्या रेशीमबागेत जाणं याच्यामध्ये काय आश्चर्याचं आहे निश्चित कुठलंच आश्चर्याचं नाही वेगवेगळ्या निमित्तानं आता नागपूरला अधिवेशन आहे नागपूरला मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत सगळं मंत्रिमंडळ आहे सगळे आमदार आहेत मोकळा वेळ असल्यानंतर नागपूरच्या कार्यालयाला संघ कार्यालयाला भेट दिली याच्यामध्ये विशेष काय होय बाबा मुंबईवरून ते आवर्जून नागपूरला जा संघ कार्यालयात गेलेले आहेत तर मग तुमच्या टीकेला अर्थ आहे निष्कारण टीका करून संजय राऊतांनी पुन्हा शुक्रवारचा दिवस वाया घालवला त्या दिवशी झालेली उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद देखील फारशी पॉवरफुल वाटली नाही त्यात काही नवीन मुद्द्यांचा कुठलाच समावेश नव्हता केवळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भ मराठवाडा आणि तमाम महाराष्ट्रासाठी कोणते निर्णय घेतले याची जाहीर वाच्यता करावी अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये बोलून दाखवली एवढा मुद्दा जर वगळता या पत्रकार परिषदेमध्ये कोणताही मुद्दा दखल घेण्यासारखा झाला नाही नागपूरचं हिवाळी अधिवेशन म्हणजे विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा करणं वेगवेगळ्या मोर्चांना सामोरं जाणं त्याचबरोबर प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये मंत्रिमंडळात म्हणून काही निर्णय घेणं हे अपेक्षित आहे मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ताब्यामध्ये असणाऱ्या कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला कब्जा ही देखील शुक्रवारची एक वेगळी बातमी होती आणि यामध्ये शिंदे गटानं बाजी मारली की ठाकरे गटानं बाजी मारली याच्यापेक्षा या दोघांनी समजून घेतलं पाहिजे की आता दोघांमध्ये फारकत होऊन जवळपास सहा महिने होत आहेत आणि एकमेकापासून दूर झाल्यानंतर जी काही गरळ ओकाला पाहिजे जी काय टीकाटिपणी व्हायला पाहिजे त्याला देखील थोड्या मर्यादा ठेवल्या गेल्या पाहिजेत कारण तुमच्यातलं हे द्वंद्व आता थांबलं पाहिजे या मताला महाराष्ट्राच्या जनतेने पाठिंबा दिलेला आहे एकमेकावर टीका करणे हे आता तुम्हाला क्रमप्राप्त आहे आपण एकमेकाचे विरोधी बनलेले आहात एकमेकावर टीका करणं हा आपला आता राजकीय धर्म झालेला आहे भाजप र काँग्रेस राष्ट्रवादीला टीका करून आरोप करणं त्याप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना हे दोन गट देखील एकमेकाच्या आमने सामने आलेले आहेत त्यामुळे आपण एकमेकावर कितीही कडक कितीही सभ्य टीका केली तरी आपण आता एकमेकाचे विरोधक आहात हे विसरू नका केवळ राजकारणाचा दर्जा घसरवण्याचं काम न करणे एवढा राजकीय धर्म दोघांनी पाळला तरी ठीक आहे या चर्चेवर किती बोलावं याला देखील मर्यादा आहेत आणि नको त्या विषयाची किती रक्तांतर आता काय हे रक्तांतर या शब्दाचं काय अर्थ काढायचा शब्द अर्थ काढायचं म्हटलं तर आहे नाही म्हटलं तर ठीक आहे रक्तांतर सत्तांतराच्या बरोबरीनं रौतांच्या तोंडातून पडलेला शब्द आहे रक्तांतर विधानसभेचं हे विधान हिवाळी अधिवेशन रक्तांतराच्या मुद्द्यावर थांबलेलं दिसलं सायंकाळी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील असं अपेक्षित वाटत होतं परंतु रात्रीच्या साडे अकरापर्यंत मुख्यमंत्री कॅमेऱ्यासमोर दिसले नाहीत आणि अपेक्षा करूया शनिवारी मुख्यमंत्री अधिवेशनाचा सार मांडतील त्याला देवेंद्र फडणवीस काही ना काही हातभार लावतील कारण आणखीन एक विषय याच्यामध्ये आहे की दोघं एकमेकाच्या जवळ एकमेकांना मान सन्मान देत आहेत आणि राजकारणाच्या अंगाने शिंदेना कधी डॉमिनेट करणं त्यांच्यापेक्षा देवेंद्रजी हुशार आहेत असं भासवणं किंवा उपासात्मक टीका करणं हे म्हणजे पाहणाऱ्याला चांगलं वाटतं त्याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही ती टीका योग्य आहे परिस्थितीनुरूप ही चर्चा ही किंवा ही टीका आहे असं म्हणता येईल दुसऱ्या बाजूनी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे दिल्लीमध्ये ज्यावेळेस राहुल गांधी दिवंगत महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी चंद्र अशा सर्व माजी पंतप्रधान आणि महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर जाऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण केली तो प्रसंग संबंध देशाला चांगला वाटला कोणत्याही विषयावर दुमत असलं तरी परंतु भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधींनी जे काँग्रेससाठी वातावरण निर्मिती केली ते आणि त्यानिमित्तानं जो जनाधार काँग्रेसनं रॅलीमध्ये अनुभवला पाहायला पाहता पाहत आहेत याच्याबद्दल कोणाचही दुमत असं कारण नाही भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीमध्ये चांगलीच झाली असाच अभिप्राय या निमित्तानं व्यक्त होतो माजी पंतप्रधानांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्याचं राहुल गांधी यांचं चित्र तमाम भारतीयांना चांगलं वाटलं हे देखील या ठिकाणी मी अधो अधोरेखित करतो त्यांच्यातील परिपक्वता दाखवणारं हे घटनाक्रम होतं निश्चितपणे आपण राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय झालो आहोत किंबहुना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण या सर्व राष्ट्रपित्यांचा राष्ट राष्ट्र राष्ट्रीय नेत्यांचा आशीर्वाद घेत आहोत त्यांच्या समाधीवर आपण पुष्पांजली अर्पण करीत आहोत भारतातून ज्या उद्देशानं आपण भारत जोडो यात्रा काढली तो उद्देश तुमच्यासमोर नतमस्तक होऊन आपण स्वीकारतो आहोत अशा प्रकारची एक सद्भावना राहुल गांधी यांच्या या पुष्पांजली अर्पण करण्याच्या निमित्तानं व्यक्त झाली प्रत्येक गोष्टी टीका केली पाहिजे असंच नाही आणि काँग्रेस अनेक दिवसापासून टीकेचे बाण झेलते आहे त्याच्यामुळं हे दिल्लीतल्या समाधी स्थळावरचं चित्र खरंच काँग्रेससाठी सुखकारक होतं असंच म्हण मी म्हणेन त्याचबरोबर कोकण विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विषयावर हिवाळी अधिवेशनामध्ये खूप काही दखलपात्र चर्चा झाली असं नाही केवळ प्रदेशांची नावं घ्यायची आणि एकमेकाकडून अपेक्षा व्यक्त करायच्या यांनी म्हणायचं तुमच्या ताब्यात अनेक वर्षे महाराष्ट्र होता तेव्हा तुम्ही काय केलं त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीकडून उत्तर दिलं जातं की त्यावेळेसचं ठीक आहे पण आता तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही करा म्हणजे ही सगळी टोलवाटोली या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं दिसून आली आणि फारसं काही हाताला लागलं नाही अशा प्रकारचं आजचं शुक्रवारचं गणित आहे त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय विदर्भाला कोणती भेट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे धन्यवाद